साठी ही संस्था स्थलांतरित करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाने कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. लवकरच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लंके हे शरद पवार यांच्यासोबत भेट घेणार आहेत. आता आमदार निलेश लंके यांचे संरक्षण मंत्रालय ऐकणार का हे निलेश लंके दिल्लीवरून आल्यानंतर समजणार आहे. अहमदनगर येथील VRDE संस्था स्थलांतरित करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाने कामगार वर्गात असलेल्या भीतीच्या वातावरणाने कामगार वर्ग भयभीत असल्याने काल पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी कामगार वर्गाची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचे काम करून सदर संस्था स्थलांतरित करू नये अशा आशयाचे पत्र शरद पवार यांना देण्यात आले असून शरद पवार यांनी याबाबत तात्काळ देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा करून या गोष्टीवर लवकरात लवकर कामगार वर्गाच्या हिताचा निर्णय घेण्यास केंद्र सरकारला आपण भाग पाडू असे आश्वासन दिले आहे. शरद पवार निश्चित कामगार वर्गाला न्याय मिळवून देतील असा विश्वास आमदार निलेश लंके यांनी यावेळी कामगार वर्गाला दिला. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.